आणि मी इथे अशी झोक्यावर बसली आहे. ही माझ्या मामाची मुलगी म्हणून हाय तर कर हॅलो. हा तर तिकडे पण माझ्या मामाचा मुलगा आहे आणि मामाच्या गावाला त्यावेळी दिवाळी असताना यायची फार मज्जा वेगळी असते. हा पण माझ्या मामाचाच मुलगा आहे पण काय करावं, माझं बॅड लक. मामाचे पोरं सगळे माझ्यावर बारके आहेत आणि दीदी म्हणते छे म्हणून असं काय नाही. हे नाही माझं मला लाईन मारू बी शकणार तर मी बी त्यांना मारू शकणार. आणि ही आमची लुसी पण आहे. से हाय लुईचा. आणि माझी मम्मी दादा इकडे आहेत. मी तुम्हाला माझ्या दादाकडे घेऊन जाते. हा एक मिनिट पकडा बरं. मी बसतो उशी जवळ बसा स्टूल उचला. माझा मामा दाखवू दे पहिल्यांदा. माझा मामा जळण फोडतोय. मामा हाय कर. हाय. आणि मित्रांनो आज खास कारण आम्ही शेतामध्ये आलो आहे आणि इथं आम्ही बिर्याणी बनवणार आहेत. आय एम सो एक्साइटेड. आम्ही अजून मध्ये येतो ना त्यावेळेस असंच असत. आणि माझी कोकणी मामी यावेळेस आम्ही गेल्या वेळेस मामीने आम्हाला शिगाचं मटण शळई मटण चारली होती चिकन. आता ह्या वेळेस फक्त बिर्याणी खायला आलो जस्ट फॉर द एन्जॉय. असं काही नव्हतं की आम्हाला इथं यायचं आहे नॉल. इकडे बेबू आहे आणि आमची मम्मी तर काही नाही एकदम गावरान दिसला रे वा ही पिढी येऊन. आता मम्मी कसं वाटते? मस्त एक वर्ष झालं. वर्षाच्या नंतर आम्ही शेतामध्ये बिर्याणी बनवतोय आणि आता आम्ही खाणार आहे. मग बाकी चला जाऊया आपल्या शेतामध्ये बनवूया. छोटी सिस्टर मयुरी तिकडे बसली आहे मस्त. आणि हे आमची लेकरून अशी बरी चढायली ठेव का आणि अशी दादाने त्यांच्या घरामध्ये 50 तोळा घातले. आणि आमचं घर तिकडे आहे बॅक साईड ला खूप दूर आहे इथन. आणि हे जे शेत आहे ना हे आमच्या दादांचं शेत आहे ना दादा. दादा मला झुला बांधून देतो. हो देत मग. तर आमच्या दादाकडे ना बकऱ्या बी आहेत ना. दादा त्या शेळ्या तुमच्या आहेत. दादा शेळ्या तुमच्या आहेत. काय दोन शेळ्या एक घेऊ का नेऊ? बकऱ्याच पिल्लू एक झाल्यावर द्या मग मला करून खातो हा मस्त. काय बच्चा पार्टी खाणे काय काय नाही काय. अरे हा माझा सम्राट. आता आम्ही खालच्या शेतामध्ये जाणार. लखन मला घेऊन जाणार. कुठे कुठं? चिचखाली. चिचखाली तर चला मग जाऊ आपण चिचखाली. तर बाय द वे बिर्याणीसाठी पातेल्याची तयारी झालेली आहे. आणि लास्ट टाइम बी आता ह्यावेळी चिकन धुवून आणलं का धुवायचं अजून. जर तुम्ही जर गेल्या वेळेस जर व्हिडिओ नसेल पाहिला तर नक्की तुम्ही जाऊन बघा. इथे लिंक आहे बघा तुम्ही मस्त आहे. असं आता धुर भरा 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 धुरा येते म्हणून आपण आम्ही खाली जाणार आहोत. आता जेवण ती झाल्यावर सगळं बोलवा बरं. हा मला सोडून खातात. चला मग बाय बाय मित्रांनो. तर आम्ही मस्त आता इकडे आलोय. तिकडे मागे मोनिका आणि बेबो आहेत आणि इकडं आधी आहे. आणि इकडे आमच्या लुसीची झोप चालू आहे आणि मयुरी घेऊन तिला म्हणजे बसली आहे भांडीवर. तिथे आमच्या घरचं एक लेकरूच आहे नाही का. तुमच्या पण घरी कुठला डॉग तुम्ही पाळता का? पेट कुठलं म्हणजे मांजर म्हणा किंवा कुत्रा म्हणा तुम्ही काय पाळता म्हणलं की कॉमेंट करून सांगा. तर मस्त वाटतंय आणि गावाकडती खूप दिवसानंतर आली आहे तर खरंच म्हणजे लय भारी वाटायला. बिर्याणी खायची आहे आता. आद्या बिर्याणी खाणार आहेस? हा मग. तर छान वाटतंय. लखन आणि अजिंक्य गेलेत तिकडे. मामा पण तिकडेच गेलाय. आणि बघायत आता कुठेपर्यंत प्रोसेस बिर्याणीची विचारते कॉल करूनच. आम्ही इकडे आहेत फॅमिली माझी तिकडच आहे. हे बघा तिकडे फॅमिली. तर फायनली आता आम्ही जेवण करतोय. खूप मस्त मजा येते. आणि बघू शकता बिर्याणी झालेली आहे. कारण शेतावरली बिर्याणी खायचा एक जो फील असतो ना तो ऑफ लागतो मस्त. मामा दादा हा माझ्या छोट्या मामा आहे. मामा हाय कर. हाय हाय.
तर आम्ही जेवण करतोय, तर माझं जेवण करतो, बाय बाय, लव यू.